तुमचं आधार कार्ड जर का 10 वर्षांपेक्षा अधिक जुनं असेल आणि गेल्या मधल्या काळात म्हणजे 10 वर्षांच्या पिरियडमध्ये ते तुम्ही एकदाही अपडेट केलं नसेल तर ते अपडेट करून घ्या, अशी स्पष्ट सूचना आधार म्हणजेच युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर देण्यात आली आहे. आधार जर का अपडेट केलं तर त्याच्या वापरात सुलभता येईल आणि दुसरं म्हणजे आधारच्या माध्यमातून जी फसवणूक होते ती टाळता येईल असं आधारनं म्हटलंय. तुम्ही घरबसल्या आधारमध्ये कोणत्या गोष्टी ऑनलाईन अपडेट करू शकता, याशिवाय आधार सेवा केंद्रावर जाऊन कोणत्या गोष्टी अपडेट करू शकता, याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. नमस्कार, मी श्रीकांत बंगाळे आणि ही आहे BBC मराठीची गावाकडची गोष्ट क्रमांक 84. आधार कार्ड ऑनलाईन अपडेट करण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला myaaDHAAR.UIDAI.gov.in असं सर्च करायचं आहे आणि मग तिथल्या लॉग इन या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आधार कार्ड नंबर टाकायचा आहे, पुढे कॅपचा म्हणजे त्या रकान्यात दिसलेले अंक अक्षरं जशीच्या तशी टाकायची आहेत आणि मग सेंड OTP या पर्यायावर क्लिक करायचं आहे. यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एक OTP पाठवला जाईल, तो तिथं तुम्हाला टाकायचा आहे आणि मग लॉग इन या पर्यायावर क्लिक करायचं आहे. पुढे माय आधार नावाचं एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल. इथं वेगवेगळ्या सेवांची यादी तुम्हाला दिसेल, त्यातील ऑनलाईन अपडेट सर्व्हिसेस या रकान्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. एक नवीन पेज पुन्हा तुमच्यासमोर ओपन होईल, इथल्या अपडेट आधार ऑनलाईन या रकान्यात तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता पुन्हा एक नवीन पेज तुम्हाला तिथं दिसेल, इथं आधार अपडेट कसं होतं याची सविस्तर माहिती 9 मुद्द्यांमध्ये सांगितलेली असेल. या पोर्टलवरून तुम्ही तुमचं नाव, जन्मतारीख, लिंग आणि पत्ता अपडेट करू शकता अशी सूचना पहिल्याच मुद्द्यात दिलेली असेल. या व्यतिरिक्त तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर, ईमेल आणि बायोमेट्रिक डेटा अपडेट करायचा असेल तर मात्र जवळच्या आधार सेवा केंद्रावर जावं लागेल. आधार अपडेट करण्यासाठी तुम्हाला 50 रुपये इतकं शुल्क आकारलं जाईल. त्यानंतर तुम्हाला एक सर्व्हिस रिक्वेस्ट नंबर दिला जाईल ज्याचा वापर करून तुम्ही या अपडेटचं स्टेटस पाहू शकता. 30 दिवसांत ही संपूर्ण प्रक्रिया पार पडेल आणि SMS द्वारे तुम्हाला तसं कळवलं जाईल अशी सूचना इथं दिलेली आहे. पुढे तुम्हाला प्रोसीड टू अपडेट आधार या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल, तिथं तुम्हाला नाव, जन्मतारीख, लिंग आणि पत्ता यापैकी जे काही अपडेट करायचं आहे तो पर्याय निवडायचा आहे. समजा मला माझा पत्ता अपडेट करायचा असल्यानं मी ॲड्रेस या रकान्यावर क्लिक केला आहे. त्यानंतर प्रोसीड टू अपडेट आधार या पर्यायावर क्लिक करायचं आहे. तिथं करंट डिटेल्स या रकान्यात तुम्हाला तुमचा आधारवरील आधीचा पत्ता दिसेल. डिटेल्स टू बी अपडेटेड या रकान्यात जी माहिती अपडेट करायची आहे तुम्हाला ती भरायची आहे. सुरुवातीला इंग्रजी आणि मग मराठीत ती माहिती टाकायची आहे. एरिया या रकान्यात गावाचं, तालुक्याचं आणि जिल्ह्याचं नाव टाकायचं आहे. हीच माहिती खालच्या रकान्यात मराठीत टाकायची आहे. पुढे पिनकोड टाकला की राज्य आणि जिल्ह्याचं नाव तिथं आपोआप दिसून येतं. पुढे तुम्हाला तुमच्या गावाचं नाव आणि पोस्ट ऑफिसचं नाव निवडायचं आहे. सिलेक्ट व्हॅलिड सपोर्टिंग डॉक्युमेंट टाईप या रकान्यामध्ये दिलेल्या कागदपत्रांपैकी एक कागदपत्र निवडायचं आहे. त्यानंतर व्ह्यू डिटेल्स अँड अपलोड डॉक्युमेंट्सवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर स्क्रीनवर एक सूचना येईल, ती वाचून कंटिन्यू टू अपलोड या पर्यायावर क्लिक करायचं आहे. हे डॉक्युमेंट अपलोड झालं की नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. इथं तुम्हाला तुम्ही अपडेट केलेला डेटा दिसून येईल, तो वाचून खाली असलेल्या दोन्ही पर्यायावर तुम्हाला टिक करायचं आहे आणि मग नेक्स्ट म्हणायचं आहे. पुढे तुम्हाला 50 रुपये एवढं पेमेंट करायचं आहे, इथल्या सूचनेवर टिक करायचं आहे आणि मग मेक पेमेंट या पर्यायावर क्लिक करायचं आहे. डेबिट किंवा क्रेडिट कार्ड, UPI, नेट बँकिंग, पेटीएम किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्ही हे पेमेंट करू शकता. पेमेंट केलं की ते सक्सेस झाल्याची एक सूचना तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. येथील डाउनलोड अक्नॉलेजमेंट या पर्यायावर क्लिक केलं की तुम्हाला पेमेंट केल्याची पावती PDFमध्ये डाउनलोड करून मिळेल. या पावतीवर तुमची आधीची माहिती आणि तुम्हाला काय माहिती अपडेट करून हवी हे सविस्तर तिथं दिलेलं असेल. तर मग मंडळी, ऑनलाईन पद्धतीनं आधार अपडेट कसं करायचं याची सविस्तर माहिती सांगणारी BBC मराठीची गावाकडची गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा. BBC मराठीचं गावाकडची गोष्ट आहे तुमच्या माझ्यासारख्या गावकऱ्यांसाठीचं हक्काचं व्यासपीठ आहे. त्यामुळे तुम्हाला एखाद्या विषयावर माहिती हवी असल्यास ते सुद्धा सांगा. तूर्तास आपण इथंच थांबूयात. धन्यवाद.